गड आला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आईसाहेब आपल्या वाड्याच्या सज्ज्यातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक अवाढव्य किल्ला दिसत होता. प्रचंड अवघड आणि अभेद्य किल्ला. याच किल्ल्याचं नाव होतं कोंडाणा. जिजाऊ साहेब आपल्याच विचारात दंग होत्या. त्या किल्ल्यावर मुघलांचं हिरवं निशाण फडकत होतं. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही? एवढ्या शिवबा तिथे आला. त्यांनी पाहिलं की कोंडाण्याकडे पाहत आपली आई अगदी दंग झाली. त्यांनी तिच्या मनातला विचार ओळखला आणि शिवबा म्हणाला, आईसाहेब काय आहे आपल्या मनात? आईसाहेब म्हणाल्या, या किल्ल्यावरचं हिरवं निशाण आम्हाला बोचतंय. शिवबा म्हणाला, आईसाहेब ते तर आम्हालाही खुपतंय. आईचीच इच्छा, ती पूर्ण करायलाच हवी. शिवबानं लगेच आपल्या मावळ्यांना बोलवलं. सगळे जमा झाले. आता महाराज कोणती कामगिरी सांगतात ते ऐकायला सगळ्यांनी कान टवकारले. महाराजांनी कोंडाणा किल्ला घेण्याचा विचार सांगितला. सगळ्यांना विचारलं, कोण जिंकेल हा गड? हा गड फारच अवघड होता. महाराजांनी शब्द टाकला आणि ताडकन एक मावळा उठला आणि म्हणाला, मी जिंकतो हा कोंडाणा गड. कोण होता हा मर्द? कोण होता हा हिम्मत बहादर गडी? तो होता तानाजी मालुसरे, महाराजांचा खेळगडी. तानाजी कोकणातल्या उमरट या गावचा. तानाजी अंगापिंडानं भरदार होता. अरे छाती तर एखाद्या बुरजासारखी बुलंद होती. हा किल्ला जिंकायला फार अवघड जीवाशीच खेळ होता. पण निधड्या छातीच्या तानाजीनं तो खेळ स्वीकारला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ सूर्याजी पण आला होता. तानाजी आणि सूर्याजी अगदी राम लक्ष्मणासारखे भाऊ होते. खरं म्हणजे तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचं आमंत्रण करायला आला होता. शिवबा म्हणाला, मग हे काम मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. तेव्हा ताडकन तानाजी उठला आणि महाराजांना म्हणाला, आधी लगीन कोंडाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं. तानाजीनं स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं लग्नही बाजूला ठेवलं. शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं काम हे पहिल्यांदा करायचं हा त्याचा बाणा. मग मध्यरात्रीच्या वेळेला तानाजी आपल्या 500 मावळ्यांना घेऊन निघाला. आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या. गडाजवळ गुडुप्प अंधार पडला होता. पावलं न वाजवता धक्क तानाजी आणि 500 मावळे गडाखालच्या दरीत जमा झाले. गडाचा किल्लेदार उदयभान नावाचा राजपूत सरदार होता. सिंहगड फार बळकट किल्ला. गडाच्या खाली घनदाट झाडी होती. प्रवेश करायला फक्त 2 दरवाजे होते, सिंहाच्या जबड्यासारखे. गडावर कडक पहारा होता. पण तानाजी जिकडे उभा होता तिथे खोल दरी होती, त्यामुळे तिकडून कोणी येऊ शकणार नाही म्हणून तिथे पहारा नव्हता. तीच बाजू तानाजीनं निवडली. आपल्याबरोबर तानाजीने एक घोरपड आणली होती. तिचं नाव यशवंती. हा प्राणी आपल्या नख्या भिंतीत खुपसून उभ्या भिंतीलाही चिपटून बसतो. तानाजीनं तिला दोरी बांधली आणि दिली उभ्या कड्यावर फेकून. पण 2 वेळा घोरपड खाली पडली. तानाजीला आला राग. तो घोरपडीला म्हणाला, यशवंती आता पुन्हा पडलीस तर तुकडे करून भाकरीबरोबर कच्चं खाईन. आणि काय गंमत, घोरपड बसली की कड्याला चिकटून. तानाजी आणि त्याचे मावळे भराभर गड चढून वर गेले. एवढ्यात गडावरच्या पहारेकऱ्यांना मावळ्यांची चाहूल लागली. मुघल सैनिक आपापल्या तलवारी घेऊन मावळ्यांच्यावर धावले. घनघोर लढाई सुरू झाली. एवढ्यात उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरला. उदयभान आणि तानाजी एकमेकांशी लढू लागले. ते इतक्या जोरात लढत होते की जणू 2 ढगच एकमेकांवर आपटत होते. एवढ्यात उदयभानचा एक घाव तानाजीच्या ढोवर पडला. तो घाव इतका जबरदस्त होता की तानाजीची ढालच तुटली. आता काय? पण तानाजी डगमगला नाही. त्यानं आपला फेटा हातावर गुंडाळला आणि लागला की लढायला बहादर. पण घात झाला. एकमेकांचा घाव अंगावर पडून दोघेही वीर खाली पडले. तानाजीला पडलेले पाहताच मावळे घाबरून पळायला लागले. सूर्याजीनं ते पाहिलं, गेला धावत कड्याजवळ. ज्या दोरावरून चढून मावळे आले होते तो दोरच त्यानं कापला आणि मावळ्यांना म्हणाला, अरे असे भ्याडासारखे पळता काय? आता महाराजांना काय आपलं पराभूत काळं तोंड दाखवाल? गड जिंकून दाखवा. आपल्या आईचं दूध प्यायला असाल तर फिरा माघारी. आणि दुप्पट वेगानं मावळे परत फिरले. सूर्याजीच्या शब्दांनी त्यांच्यात वीरश्री संचारली आणि जोर जोरानं लढायला लागले. बघता बघता मुघल पळायला लागले आणि मावळे विजयी झाले. शिवाजी महाराज आपल्या महालातून कोंडाण्याकडे पाहत उभे होते.
एवढ्यात महाराजांना गडावर आग पेटलेली दिसली. महाराजांना बातमी कळली, गड स्वराज्यात आला, मावळे जिंकले. कारण तशी खूणच ठरली होती. गड जिंकला रे जिंकला की तेथली गवताची गंज पेटवायची. दुसऱ्या दिवशी सूर्याजी विजयाची बातमी सांगायला महालात आला, पण बरोबर तानाजी नव्हता. महाराजांनी अधीरपणे विचारलं, कुठे आहे माझा तानाजी? सूर्याजीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाला, महाराज शत्रूशी लढता लढता आपला तान्हा स्वर्गात गेला. महाराजांना धक्का बसला, महाराजांना काही सुचेना. शिवबा म्हणाला, अरे माझा तानाजी गेला, गड आला पण माझा सिंह मात्र गेला.